आज नवीन ट्रेक सातारा पासून 30 किलोमीटर अंतरावर सातारा पंढरपूर रोडवर असलेला वर्धनगड तिथं आपण चाललेलो आहे. सात समोर वर्धनगडचा साडीव्ह्यू. आता घाट चालू झालेला आहे वर्धनगडचा. ऍक्च्युली सातारा पंढरपूर कुशेगाव दहिवडी मार्गे जाणारा मार्ग आहे. ह्या मार्गावर कोरेगाव आणि पुशेगाव याच्या मध्यबिंदूवर हा किल्ला आहे. किल्ले वर्धनगड वर्ध किल्ल्यावर वर्धनी मातेचं मंदिर आहे. आता आपण वर्धनगडच्या पायथ्याशी पोचलो आहे. आपण चालायला चालू करणार आहोत. आता आमचा मोठा ट्रेकर आरोही लोखंडे, छोटा ट्रेकर प्रज्ञा लोखंडे आता वरच्या दिशेने जात आहेत. आणि हा तुम्हाला दिसत आहे बघा, शिरी भिंत तटभिंत दिसत आहे. पूर्णपणे ह्या किल्ल्याला तटभिंत आहे. चला आता पाहू शकता जागोजाग आहेत अशी माहिती फलक लावलेले आहेत. इथे आढळणारी साप प्रजाती हरणटोळ. अनेक वन्यजीव टिपकेदार घुबड. अजून एक वन्यजीव पक्ष्यामध्ये हरियाल पाहू शकताय. दुर्मिळ असा जीव हिरवी चिमणी थोडक्यात तुम्हाला दिसत आहे बघा, पिवळ्या कलरची चिमणी. अजून एक वन्यजीव कस्तुरी कस्तूर कार्टोप कस्तूर. चला आपला इथून आता पायऱ्याचा प्रवास संपलेला आहे. आता खडतळ पायवाट्याचा प्रवास चालू होत आहे. छोटीशी फुलपाखरं दगडातून जाणारा खडतर मार्ग चाललेले आमचे दोन ट्रॅकर्स. इथे आढळणारा अजून एक वन्यजीव मोरघार खडतर रस्त्यातून मार्ग काढत आमचे दोन ट्रॅकर्स. कोणताही सपोर्ट नाही. एक दुसऱ्यांना मदतीची भावना दिसत असलेल्या पायऱ्या आहेत. तिथे एक वेगळ्या प्रजातीचं फुलपाखरू, त्याचं नाव आहे चक्रव्यूह. आपण आता पोचलो आहे गाड्याच्या मुख्य दरवाजापाशी. आमचा ट्रॅकर शिवगर्जन देत आहे. हा बुरुंज दिसत आहे. आता मेन द्वाराला आहे किल्ल्याच. पाहू शकता तुम्ही सुंदर अशी कलाकृती.
पाहू शकता दरवाज्याची सुंदर अशी कलाकृती। आपण सगळे पोहोचलो आहोत आता गडावर, गडाच्या मुख्य द्वारापाशी आमचे ट्रॅकर। किल्ल्यावर आपण आता पोहोचलो आहोत। ध्वज दिसत आहे बघा, ध्वजापाशी उभे राहिले आमचे दोन ट्रॅकर्स। असा परिसर वर्धन मातेचं मंदिर, झूम करून दाखवत आहे आपण तिकडे निघालो आहे त्या दिशेने। आता मला वाटतं शंकरच असणार, हे बघू शकता छोटस मंदिर। जुन्यातील खोदून केलेलं पाण्याचं टाकं पाहू शकता तुम्ही, आत्ताही लोक याचा पिण्याचा वापर करतात ह्या पाण्याचा। अजून एक छोटस हनुमानाचं मंदिर, हे दिसणार वर्धन मातेचं मंदिर। हे जंगली मशरूम, आता आपण पोहोचलेलो आहे वर्धन मातेच्या मंदिरात। गडावरून दिसणारा सुंदर असा नजारा, ही बाजूची दिसणारी पूर्णपणे तटबंदी, दिसणारा हॅट चाकराचा डोंगर, दूर एक धरण दिसत आहे छोटस बॅक वॉटर। बघा ही पहा गडाची पश्चिम बाजू, त्याचा हा मोठा विस्तार गोमाता चढताना दिसत आहे तुम्हाला इथं। ही दोन पाण्याचे टाके आहेत, वापर जुन्या ह्याच्यात पिण्याच्या पाण्यासाठी करत आहोत होती। आणि हे बघा समोरून एक मेंढपाळ दिसत आहे आपल्याला, मस्त नजारा। बाजारात येणारं पाणी या झऱ्यातून येत आहे, तो छोटासा झरा आहे। छोट्याशा झऱ्यात पाणी पिताना बकरी छोट्या टाकरींच्या करामती। चला या प्रज्ञा, छोटी छोटीशी फुलं पाहण्यासाठी केलेले प्रोविजन खाली दिसण्यासाठी दिसत आहे तुम्हाला तडबिंत। आणि चाललेली मस्ती पाहू शकता, पाहू शकता बुरुजाचं बांधकाम
अजून जसं तसं आहे। हा बघा चोर दरवाजा, किल्ल्यावर येणारा चोर दरवाजा। चोर दरवाजा बाहेर जातो आम्ही चोर दरवाजातून। आता इथून मुडखळीत चाललेलं आहे, पण हा इथून किल्ल्यातून येणारा बाहेर चोर मार्ग आहे। बघू शकता तुम्ही छोटासा केलेला चोर मार्ग। आता बाकीची वाट मुडखळीत आलेली आहे इकडून येणारी। ट्रॅकर येत आहे बघा आमच्या चोर दरवाजातून। छोटा ट्रॅकर आधी पोहोचलेला आहे। अरे वा, आणि आला मोठा ट्रॅकर आमचा आरोही आणि प्रज्ञा। सुंदर असा हवेचा आनंद घेताना हे बघा दोन्ही ट्रॅकर आमचे। ट्रॅकरचे तडबिंतीवर चालण्याची मजा घेताना आमचे ट्रॅकर। असा होता आज आपला वर्धनगडचा ट्रेक शिवरायांचा भगवा फडकताना। असा होता आपला आज किल्ले वर्धनगडचा ट्रेक। आता आपण परतीच्या मार्गे निघालो आहोत। आमचे ट्रेकर परतीच्या मार्गाला निघालेले आहेत।